फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे वाम माशाची भाजी। वाम मासा हा खायला खूप टेस्टी लागतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग बनवूया वाम माशाची भाजी। अर्धा किलो वाम मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मॅरिनेट करून घेऊया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धनिया पावडर, एक चमचा मीठ, हे सर्व मिक्स करून घेऊया। मसाला बनवण्यासाठी घेतलेले साहित्य: एक बारीक चिरलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व घेतलेले आहे। आता हे सर्व आपण पॅनमध्ये फ्राय करून घेऊया। पॅन गरम झालेला आहे, एक चमचा तेल घालून कांदा छान ब्राउन करून घेऊया। कांदा ब्राउन झालेला आहे, आता यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया। खोबरं छान ब्राउन झालेलं आहे, आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो पण छान फ्राय करून घेऊ। लसूण, मसाला छान फ्राय करून घेतलेला आहे, मसाल्याची फाईन पेस्ट करून घेऊया। मसाल्याची फाईन पेस्ट तयार केली आहे, आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढई गरम झालेली आहे, आता याच्यात 2-3 पळी तेल घालून घेऊया। तीन पळी तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा फिश मसाला, मसाल्याची पेस्ट घालून घेऊया। मसाला छान फ्राय करून घेऊ। एक चमचा धनिया पावडर,
2 मिनिटं झाकण ठेवून मसाला छान फ्राई करून घेऊया. मसाला छान फ्राई झालेला आहे. यामध्ये आपण मासे घालून घेऊ. मासे मसाले छान परतून घेऊ. माशांना छान मसाल्यामध्ये 2 मिनिटं फ्राई होऊ देऊया. मसाले छान फ्राई झाले आहेत मासे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे. दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे. पाच मिनिटं मासे शिजून घेऊ. यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया. कोथिंबीर भाजी झालेली आहे. आता सर्व करून घेऊया.